तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी रोहा राम मारुती चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रोहा येथील तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे श्री सुधांशु त्रिवेदी तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावाने घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन रोहा। सर्वांना माहिती आहे का सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही राज्यपालांनी अक्षरशः विधान केलेलं आहे त्याचा आज निषेध आम्ही रोहा शहर व रोहा तालुका आमचे शहर प्रमुख असतील आमचे चार विभाग प्रमुख असतील आणि आमचे सर्व शिवसैनिक असतील आमचे महिला आघाडी असतील यांच्यातर्फे आम्ही राज्यपाल कोश्यारींचा जाहीर निषेध करतो आणि सतत आपल्या सर्वांचे आराध्य दैवत राजेश्व छत्रपती यांचा जर अपमान सतत होत असेल तरीही भारतातली जनता महाराष्ट्रातली जनता रोहेकर जनता कधी आम्ही सहन करणार नाही। आम्ही जाहीर निषेध करतो। मला वाटतं ह्या राज्यपालांना करायचं काय खरोखर त्यांचे खाली डोकं वर पाय हे बोलतात ते खरं आहे। याच्यामध्ये वारंवार हे विधान करत असतात छत्रपती आमचे दैवत आहेत आणि या छत्रपतींचा अपमान जर सतत होत असेल तर आम्ही शिवसैनिक कदापि गप्प बसणार नाही आहोत। राहुल कसं स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहेत आणि सावरकरांबद्दल आम्हाला आदर आहे त्याबद्दल आम्ही कुठलाही त्यांच्या राहुल गांधीने तो विधान केला असेल तर खरोखर ते चुकीचं आहे आणि सावरकर हे आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मनात आहेत। सरकारकडे आमची मागणी आता एवढंच आहे का कोश्यारीने आता किती दिवस महाराष्ट्रामध्ये ठेवावं हे असे जर विधान आमच्या आपल्या सर्वांच्या आराध्य दैवाबरोबर बोलत असतील तर खरोखर त्यांना आता महाराष्ट्रामध्ये सोडण्याची वेळ आलेली आहे। आता आपल्या सर्वांची मागणी आहे आम्ही पण आता मागणी त्यासाठी करतो तहसीलदारांना पण निवेदन बाबा कुठेतरी आता या माणसाचा कुठेतरी विचार करायला पाहिजे कारण की आपल्या जर दैवताचा अपमान करत असतील प्रत्येक वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल करत असतील आपले सगळे सावित्रीबाई फुलेंचा अपमान करत असतील प्रत्येक वेळी हा माणूस कुणाचा तरी ज्येष्ठ पुरुषांचा आणि युगपुरुषांचा अपमान करत आलेला आहे त्यामुळे ह्याचा कुठेतरी जाणीवपूर्वक विचार व्हावा आणि आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा। बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल।